नमस्कार, मी आशा। आपण पाहत आहात डिस्कव्हरी न्यूज। तर डिस्कव्हरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी। कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने दिनांक 24/9/2023 रोजी कल्याण मोहने या ठिकाणी नीलम पांडे जिल्हा अध्यक्ष सेवादल महिला यांच्या कार्यालयात रवी मिलन या उपक्रमांतर्गत तसेच जिल्हा अध्यक्ष श्री लालचंद तिवारी साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सदर बैठक आयोजित करण्यात आली। सदर बैठकीमध्ये पक्ष संघटना बांधणीविषयी चर्चा करून तेथील जनतेला काँग्रेस पार्टीने केलेल्या लोकोपयोगी कामांची माहिती देऊन गोरगरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना काँग्रेस सरकारने दिलेल्या सोयी सुविधांबाबत माहिती दिली। भविष्यात आपण सर्वांनी काँग्रेस पार्टीला मोठ्या मजबूतीने उभे करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले। दिल्लीमध्ये श्री खरगे साहेब, राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांचे हात मजबूत करू, तसेच महाराष्ट्रात श्रीमान नानाभाऊ पटेले तसेच श्रीमान विलास औताडे साहेब यांचे हात मजबूत करूया असे आवाहन करण्यात आले। या बैठकीस जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे जिल्हा अध्यक्ष लालचंद तिवारी साहेब, जिल्हा अध्यक्ष नीलम पांडे महिला तसेच जिल्हा समन्वयक अजय पौलकर, जिल्हा उपाध्यक्ष संकेत लोके तसेच ब्लॉक अध्यक्ष उत्तम गवळी आणि श्री बाबू गोपाळ राठोड तसेच महिला जिल्हा उपाध्यक्ष स्मिता चव्हाण, पांडे मीडिया सेल आणि कार्यकर्ते उपस्थित होते। सर्वांचे आभार मानून सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। तिवारी साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन केक कापून हा कार्यक्रम पार पाडण्यात आला। द ब्युरो रिपोर्ट, डिस्कव्हरी टीव्ही न्यूज। राष्ट्रवादी सध्या 17% असेल, 50% राष्ट्रवादी फुटली तर सहजपणे आपल्याला 8 ते 8.5% मतदान मिळेल आणि लोकसभा सहज आपली निघून जाईल असं त्यांना वाटलं आणि त्यांनी मग घातला हात त्याच्या तर राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादीच्या इथं हात घातला म्हणजे पवार साहेबांना त्यांनी डिवचलं आणि आता डिवचल्यानंतर येत्या काळामध्ये काय होणार हे तुम्ही बघाच आणि याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेब सुद्धा खूप ताकदीने अख्या महाराष्ट्रामध्ये फिरत आहे कारण त्यांना सुद्धा दिवसलं गेलं होतं। आता बाळासाहेब ठाकरेंनी जी जो पक्ष काढला त्याच्या त्यांच्या कार्यकर्त्यांना दिवसलं होतं तसं राष्ट्रवादीचं होतं। मग हे सगळे एकत्रित आले, एकत्रित आल्यानंतर आता जी परिस्थिती जर बघितली कुठलाही तुम्ही सर्वे करा तरी सुद्धा बीजेपीचा आकडा हा बसत नाही, उलट त्यांना आता कुठेतरी निगेटिव्ह गेलेला आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांची जबाबदारी की आपली जी कुठली पार्टी असेल त्या पार्टीला इथं ताकद द्यायची आणि त्यासाठी संघटन चांगलं असणं फार महत्वाचं आहे आणि ते तुम्ही करावं एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना मी विनंती करण्यासाठी आलेलो आहे। कारण अतिशय वाईट परिस्थिती आहे। अहो तुम्हाला काय सांगू की काही आमदारांना काही नेत्यांना धमकी दिली जाते की तुम्ही जर त्या बाजूला आला नाही, तुम्ही जर राजकीय जे काय तुमचे रणनीती असेल जे काय तुमचं कार्य जर थांबवलं नाही तर मग तुमच्यावर कारवाई केली जाईल। कारवाई म्हणजे काय? पोलिसची कारवाई, अजून इतर मोठ्या मोठ्या कारवाई याचा अंदाज तुम्हाला सर्वांना आहे। मी सहजपणे कल्याण डोंबिवलीच्या काही कार्यकर्त्यांशी बोलत होतो, मी म्हणजे इथली काय परिस्थिती आहे, ते म्हणतात अहो सोशल मीडियावर साधं एखादी गोष्ट जर सत्य त्या लोकांच्या विरोधात जर आम्ही बोललो तरी आमच्यावर कारवाई होते, होते का नाही मला माहित नाही, होते का? काही पदाधिकारी एखादा छोटासा व्यवसाय असेल मला माहित नाही, सचिन सेठचा व्यवसाय काय, समजा सचिन सेठचा बिल्डिंगचा व्यवसाय आहे तर मग तिथं महानगरपालिकेचे लोक येणार मुद्दामून म्हणणार की ही परवानगी तुम्ही नाही घेतली ती नाही घेतली, पोल्युशनची लोक येणार आणि मग मुद्दामून त्रास तिथं दिला जातो। मग ज्या ज्या लोकांना त्रास होत होता ते पलीकडे गेले, त्याच्याबरोबर ज्यांचे व्यवहार एकदम स्वच्छ होते। आता काही शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी इथं आहेत, आपले जे कुठले नगरसेवक हे विचाराला सोडून सत्तेत गेलेत
म्हणजे व्यवसायासाठीच गेले असतील ना. धंदा चालावा, निवांत बसावं, आपली कामं व्हावी, आपलं घर चालावं. तसंच राष्ट्रवादीच्या बाबतीत, तसंच इतरही लोकांच्या बाबतीत, म्हणजे सर्व लोक कोणाचा विचार करतात तर हा सगळे लोक स्वतःचा विचार करतात. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जो विचार आपण सर्वांनी जपला तो म्हणजे शिवसेना आंबेडकरांचा विचार जो आपण जपला तो सहजपणे सोडून ही मंडळी आता सत्तेत गेलेली आहे. कारण का आता ते पदाधिकारी आहे, पण ते पदाधिकारी कुठल्या दिवसापर्यंत राहणार आहे? जोपर्यंत इलेक्शन लागत नाही. एकदा इलेक्शन लागले तर तुम्हाला सर्वांना सांगतो, तुमच्यातले अनेक लोक कदाचित आजपर्यंत नगरसेवक तुम्ही झाला नसला तरी येत्या काळामध्ये तुम्हाला सर्वांना संधी नगरसेवक होण्याची, नवीन चेहरा नसती या सर्व पक्षाच्या माध्यमातून मिळू शकते. जे निष्ठावंत आहे ते आहे. जर या देशामध्ये कुठल्या राज्याने पहिल्यांदा इम्प्लिमेंट केलं असेल तर बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या महाराष्ट्राने ते इम्प्लिमेंट केलं होतं. कालच जर आपण बघितलं तर वुमन महिला राष्ट्रीय आरक्षण बिल हे केंद्र सरकारने पास केलं आणि केंद्र सरकारला फुल सपोर्ट हा सर्व इतर पक्षांनी केला होता. त्याच्यातील जर भाषण आपण भाजपच्या विरोधात असणारे जे सर्व पक्ष आणि भाजपमध्ये सुद्धा असणारे काही नेते त्यांनी एक मुद्दा हा मांडला होता की याच्यामध्ये ओबीसी करावा, जसं महाराष्ट्रामध्ये इथं असणाऱ्या सर्व जे काही इलेक्शन होतात त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारने पवारसाहेबांच्या काळामध्ये केलेला कार्य. त्यामुळे भाजप आरक्षणाच्या विरोधात असताना आपण सर्वांनी बघितलेलं आहे. पण पवारसाहेबांनी जेवढं जमेल तेवढा न्याय हा सर्व घटकांना देण्याचा प्रयत्न तिथे केलेला आहे. त्यामुळे त्यांचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर माझ्या सरकारसाठी आश्चर्य. त्याच्यामध्ये एमपीएससीच्या माध्यमातून जाहीर झालं, ज्यांनी कॉपी केली अशा लोकांवर एफआयआर झाला होता त्यांचीच नावं त्या यादीमध्ये आलेली आपण सर्वांनी बघितली. नंतर एमपीएससीकडनं अशी अपेक्षा आमची नव्हती. तसंच तलाठी भरती ज्याच्यामध्ये 10.5 लाख मुलांनी फॉर्म भरले होते, परीक्षा दिली, त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असं युवकांचं मत आहे. 20 लाख, 25 लाख, 30 लाख रुपये एका पदासाठी घेतले गेले, 1000 पद सुद्धा जर आपण धरली की मॅनेज झाली तर 2000 कोटीचा हा भ्रष्टाचार आहे. अशा गोष्टी जर आपल्या राज्यामध्ये होत असेल आणि राज्याला याच्यावर कुठलीही कारवाई करत नसेल तर याच्या पाठीमागे कुणी आहे का असाही प्रश्न निर्माण होतो. जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब अधिवेशनामध्ये बोलत होते त्यांच्या समोर हा मुद्दा आम्ही आणला की पेपर कुठे होतीये, काही चुकीच्या गोष्टी या शासकीय परीक्षेच्या प्रोसेस मध्ये होत आहे त्याच्यामध्ये कुणी लक्ष घाला. तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हालाच भाषण दिलं की अशा कुठल्याही गोष्टी होत नाहीत, एकदम पारदर्शक पद्धतीने सगळी प्रोसेस चालू आहे. मग कदाचित त्यांचं भाषण ऐकून जे कुणी पेपर कुठे करणारे लोक आहेत त्यांचं मनोबल वाढलं असावं आणि त्यांनी अशा प्रकारच्या गोष्टी करणं हे वाढवलेलं आपण महाराष्ट्रात बघितलं. ते सुद्धा एमपीएससी मध्ये अशा गोष्टी होत असेल तर या गोष्टीचा निषेधच आपण सर्वांनी केला पाहिजे. गरीबाची मुलं याच्यामध्ये परीक्षा देत असतात आणि अशा पद्धतीचा व्यवहार जर त्यांच्या भवितव्या बाबतीत होत असेल तर या होत्या डिस्कवरी टीव्ही न्यूज. तुम्हाला आमचे संपर्क साधत असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.